रत्नागिरी, हापूस, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन या तीन महत्त्वाच्या आर्थिक बाजू असलेला जिल्हा. रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये सध्या आणखीन भर पडली आहे ते रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रेक वॉटर जवळील केवमुळे. रत्नागिरीतल्या गुहांमागील अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने रत्नदुर्ग माउंटेनर्सने सुद्धा गुहा संशोधनाचं काम हाती घेतलं. त्यातलाच भाग म्हणून 2000 साली आम्ही रत्नदुर्गची ही गुहा पहिल्यांदा एक्सप्लोर केली. त्यामध्ये त्यावेळी असलेला सगळा कचरा साफ करण्यात आला आणि गुहा संपूर्णपणे पिटॉन टोकून, कृत्रिम खिळे टोकून, रोप लावून सुरक्षित करण्यात आली. हा पूर्ण केवचा प्रवास एका अरुंद एंट्रन्समधून सुरू होतो. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमधल्या बहुतांश ॲक्टिव्हिटी या केविंगमध्ये पूर्ण होतात. गुहेत एंटर केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. म्हणजे जसं तुम्ही एंटर केल्यानंतर थोडं तुम्हाला क्राउलिंग करावं लागतं, थोडंसं क्लाइम्बिंग आहे, त्यानंतर तुम्हाला 15-20 फुटाचा एक रोप लॅडर आहे तो उतरावा लागतो. केविंग ॲक्टिव्हिटीसाठी लागणारे सर्व सेफ्टी इक्विपमेंट्स तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतात. क्रॉलिंगचा भाग पूर्ण करून तुम्ही लॅडर पॅच जवळ येऊन पोहोचता. बॉडी फुल करायची, या रॉक वरती यायचंय, रॉक कडे फेस करून आपल्याला बसायचंय. ओके, नंतर उजव्याला मी हा रोप पकडलाय, माझा उजवा पाय मी आतमध्ये घेतलाय, लॅडर आहे, लॅडर 10 फूट खाली गेलेली आहे. लॅडरच्या फर्स्ट स्टेप वरती आपण मी आता पाय ठेवलेला आहे, हाताने रोप पकडलाय, स्वतःला सेफ केल्यानंतर मी माझा डावा पाय पाठी घेतलाय. इन्स्ट्रक्टरने दिलेल्या सूचनांप्रमाणे लॅडर पॅच उतरून आपण पाण्यातील प्रवासासाठी तयार होतो. हा गाईड रोप आहे, हा गाईड रोप पूर्ण गुहेच्या एंड पर्यंत गेलेला आहे. तुम्ही आता पाण्यात आल्यानंतर फ्लोट होणार आहे, रोप वरती वेट नाही द्यायचं आहे, रोप जस्ट सपोर्ट साठी आहे तुमच्या, आणि रोपने तुम्हाला आपल्याला बॉडी आपली जस्ट पुल करायची, खेचायची आपल्याकडे. तुम्ही फ्लोट होणार आहे रत्नदुर्ग माउंटेनर्सच्या ट्रेन्ड अँड सर्टिफाईड टीम मेंबर्सकडून सूचना समजून घेऊन केविंगचा प्रवास सुरू होतो. ही केव पूर्णपणे बेसॉल्ट या दगडाची बनलेली असून आतील पाणी हे पूर्णपणे गोड आहे. यातली 2 ते 3 जातीची वटवागळी ही भरपूर रेअर आहेत आणि ती फक्त गुहेमध्येच सापडतात. क्रॉस होऊन यायचं आहे चेहरा आपल्या रॉकच्या दिशेने आणि दोन्हीला बघून जा. पाण्याचा प्रवास जरी 225 फूट लांब असला तरी त्याची उंची ही प्रत्येक ठिकाणी बदलत असते. म्हणजे काही ठिकाणी पाणी हे 20 फूट खोल आहे तर काही ठिकाणी पाणी हे 25 फूट खोल आहे. गुहेच्या मध्यावरती आहात, आता जिथे तुम्ही पाण्यामध्ये फ्लोट होत आहे त्या पाण्याची उंची आहे 20 फूट. हे 10 फुटाची वॉल आहे आणि ह्याच्या खाली गुहेला फोर्ट आहे. ज्यावेळी तुम्ही पाण्यातून प्रवास करता तेव्हा पूर्ण पाण्याच्या प्रवासादरम्यान आम्ही ठिकठिकाणी रॉक पिटॉन लावून आम्ही रोप फिक्स केलेला आहे. तुम्हाला रोपला अँकर होऊनच संपूर्ण प्रवास हा घडवून आणला जातो. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्विमिंग ॲक्टिव्हिटी करायची नसते, तुम्हाला पोहता आलं नाही तर आमच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे. केविंगचा थरार अनुभवत चिंचोळ्या वाटांचे पॅच पार करत तुम्ही केवच्या अंतिम टप्प्यात पोहोचता.
लॅडर पॅचपासून सुमारे 250 फुटावर ही केव संपते. केवच्या एंट्रन्सपासून हे अंतर सुमारे 325 फूट आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या केवचा अनुभव खूपच वेगळा आहे. तेव्हा तुमच्या पुढील रत्नागिरी ट्रिपमध्ये केविंगसाठी नक्की वेळ काढा.